सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यातील गाड्यांना भीषण आग लागली आहे. या आगीच्या भक्षस्थानी जवळपास 150 ते 200 दुचाकी जळून खाक झाल्यात. सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या पाठीमागे असलेल्या सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये हा प्रकार घडलाय. पोलिसांनी विविध कारवाईत जप्त केलेल्या या गाड्या आता जळून खाक झाल्यात. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे कारण पोलिसांनी दिले. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीमुळे जवळपास 10 ते 12 लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. शॉर्ट सर्किटमुळे ज्या गाड्या जप्त केल्या आहेत अशा गाड्यांच्या ठिकाणी आग लागली. त्यामध्ये 150 ते 200 मोटरसायकल जळून खाक झालेल्या आहेत. तसेच 1-2 रिक्षांना पण जळ लागलेली आहे. तिथे गवत वाढलेले असल्यामुळं आगीचं प्रमाण वाढलं आणि त्या संपूर्ण उभे करून ठेवलेल्या गाड्यांना मोटरसायकलला आग लागलेली आहे. त्यांचा टायर आणि टाक्यांचं जळून त्या 150 ते 200 गाड्या आगीमध्ये खाक झालेल्या आहे. अंदाजे मुद्देमाल किती किंमत? मुद्देमाल त्याची 10 लाखपर्यंत किंमत आहे. आमच्या मुद्देमाल रूममध्ये गॅसचे सिलेंडर होते, पण त्याआधीच पोलिसांनी दक्षता घेऊन ते बाजूला हटवल्यामुळं पुढील अनर्थ टळलेला आहे.